हे एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन मम मयुरीमध्ये मी मयुरी तुमचं मनापासून खूप स्वागत करते। तर आजचा विषय खूप रिफ्रेशिंग आहे, छान आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मी थोड्याफार प्रोडक्ट्सची अनबॉक्सिंग करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, जे की मी प्रोडक्ट फ्लिपकार्टवरनं घेतलेत। कुठल्याही प्रकारचे अवांतर गप्पा न मारता व्हिडिओला थेट सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, कारण प्रत्येक प्रोडक्ट हे यूजफुल ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉपिंग हा विषय खूप जणांचा वीक पॉईंट असतो, त्यामुळे घर बसल्या शॉपिंग करायला मिळते तर का करू नये। आणि यापैकी जर प्रोडक्ट एखादं आवडलं तुम्हाला आणि तुम्हाला ते ऑर्डर करायचं असेल तर फ्लिपकार्टवरची जी काही लिंक असेल ती लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित नावासहित देईल की कुठलं प्रोडक्ट कुठल्या लिंकवरती मिळेल। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट मागवू शकता। अतिशय छान, स्वस्त आणि त्याचबरोबर ओरिजिनल क्वालिटीचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी मिळतात। त्या लिंकवरनं घेतलं तर मी गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट मिळतील। चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे बिग बीचं व्हेजिटेबल चॉपर, मेड फॉर हाय क्वालिटी 100% फूड सेफ प्लास्टिक दॅट इज हायजेनिक। तर याची जे काही प्लास्टिक यूज केलेलं आहे ते पूर्णपणे हायजेनिक आहे। 1000 ml आहे, 2-in-1 आहे। तर चला पाहूया याची 4 ते 5 क्वालिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत। अनब्रेकेबल कंटेनर आहे, अँटी स्किड ग्रीप ऑन बटन, बटनवरचे ग्रीप तुमची हलणार नाही आहे, लार्ज आणि हँडल डिझाईन आहे, युनिक डिझाईन आहे, स्ट्रिंग फंक्शन्स टू चॉप व्हेजिटेबल अँड फ्रुट्स इफेक्टिवली। तर चला एवढं सगळं दिलं आहे तर ओपन करून पाहूया। या ठिकाणी मी बिलकुल ओपन केलेलं नाही आहे, याची बॉक्सिंग पूर्ण पॅकेजिंग अशाच प्रकारे आलेली आहे, कुठल्याही प्रकारचा कार्डबोर्डवरती वापरलेला नाही आहे। आय थिंक हे असंच असेल ओपन करण्यासाठी, डोंट नो। यावर कुठल्याही प्रकारचं मॅन्युअल वगैरे नाही आले, ते द्यायला हवं होतं। एक कंटेनर आलाय 1000 ml, आपण ml म्हणजे काय खूप कमी असतं, तर 1000 ml कंटेनर आहे। त्यानंतर हे आता हे चॉपर कशासाठी आहे हे मी जर यूज करायला लागले हे प्रोडक्ट त्यावेळी मला लक्षात येईल। त्यानंतर ह्या चांगल्या लीड आहेत आणि चांगल्याच जरा तेज वाटतात, बघा मस्त। एक छोटी आणि एक मोठी, तर आपण या ठिकाणी मोठी लावून पाहूया कशा प्रकारे लागते। आय थिंक हे अशी आहे, नो अशा प्रकारे आहे, बसली आहे। मी फर्स्ट टाइम ओपन करते याचा चांगलाच नमुना, कारण यावरती हे लावायचं आहे, या ठिकाणी बसलंय। त्यानंतर यस, तर या ठिकाणी या प्रोडक्टचं आपण अनबॉक्सिंग केलंय। चांगलं आहे, गुड। याची जी ग्रीप आहे ती पण मस्त स्मूथ आहे आणि खूप दूरपर्यंत जाते। डोर आपण पाहू शकताय व्यवस्थित आहे, क्वालिटी वाटते, बघू यूज केल्यानंतर तुम्हाला अजून डीपमध्ये मिळेल। व्लॉग जर तुम्ही डेली पाहत असाल तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की तुम्हाला हे दिसेल किंवा काय, कारण एखाद्या रेसिपीमध्ये किंवा रोजच्या डेली रुटीनच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला हे दिसणारच आहे, त्यामुळे ते नक्की पहा। आता सगळ्यात मोठं म्हणू शकतो आपण, कारण 9000 पार्सल आहे, ते काय आहे ते पाहूया। थोडंसे प्राईजवरून आयडिया आली असेल की ते नक्की काय आहे, तर कमेंट करा, आत्ता कमेंट करा की तुम्हाला। या ठिकाणी नेक्स्ट आणि सगळ्यात जास्त प्राईज असलेलं प्रोडक्ट, ऑब्व्हियसली बऱ्याच जणांच्या लक्षातही आलं असेल, कारण 9000 मी दुसरं काय मागवणार आहे मोबाईल। तर हा मोबाईल कुणासाठी आहे किंवा कशासाठी आहे हे तुम्हाला कळेलच व्लॉग्समध्ये, पण या ठिकाणी फक्त अनबॉक्सिंग करते तुमच्या समोर। थोडंसं हार्ड आहे कारण याचं कवर वगैरे आम्ही बदलून घेतलं आहे, जे याच्यासोबत आलेलं ते नाही लावलं, दुसरं कवर घेतलं आणि ते कवर घेतल्यानंतर याच्यामध्ये बसणं थोडंसं कठीण झालं आहे ह्या मोबाईलचं। याला ओपन करूया। या ठिकाणी ओपन झाला आहे, रेडमी 9i स्पोर्ट्सचा हा मोबाईल आहे।
तर क्वालिटी वगैरे चांगली वाटली, त्यामुळे आम्ही घेतलाय. रिव्ह्यूसुद्धा खूप चांगले वाटले, कारण कुठलाही मोबाईल घेण्यासाठी आपण आधी रिव्ह्यू चेक करतो, प्राईस चेक करतो की आपल्यापर्यंत किती प्राईजमध्ये येतो. तो हा 9,000 सांगितलेला, आपण डिलिव्हरी त्यानंतर मग सगळे टॅक्सेस वगैरे लावून हा पूर्ण 10,000. एक चार्जर आहे, पिन आहे, चार्जर आहे, पिन आहे, आणि त्यानंतर मॅन्युअल आहे आपण कशाप्रकारे यूज करू शकतो किंवा काय. तर या ठिकाणी आपण बघूया, क्लिअरिटी दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी. हो, क्लिअरिटी छान आहे. तुम्हाला व्हिडिओ आता व्यवस्थित दिसेल नाही दिसेल माहीत नाही, कारण समोरची रिंग लाईट त्यानंतर हा लाईट सगळं मिळून व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यामुळे मी ठेवते. तर हा असा मोबाईल आहे, बऱ्यापैकी वाटला, रिव्ह्यू चांगले वाटले म्हणून घेतला. मोबाईलचा तर बस करते, नेक्स्ट प्रोडक्टवरती जाऊया. त्याचं हे कवर वगैरे त्यामुळे ते बसत नव्हतं व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्या किचनमध्ये सगळ्यात जास्त यूजफुल ठरणार, चॉपिंग बोर्ड आहे. लाकडाचं नाही आहे, कारण लाकडाच्यावरती ते थोडे 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 असे ते चाकू लागला की किस पडतो, तो नाही आवडत आहे मला. त्यामुळे मग मी हा एक कुठल्या याचा आहे तुम्हाला दाखवते, मी अनबॉक्सिंग करूया. याचं मी फ्रंटलाच अनबॉक्सिंग करते, कारण एवढं काहीतरी कॉम्प्लिकेटेड वाटत नाही आहे, पटकन होईल असे वाटतं आहे तरी. या, कलर का मागवला आहे असा, तर कलर थोडासा चेंज आला आहे, थोडासा लाईट ब्ल्यूमधून मागवलेला मी, पण हा पूर्ण ब्ल्यू आला आहे. पण ठीक आहे, म्हणजे कलरमध्ये एवढा काही इश्यू नसतो ना प्रत्येक वेळी. तर मला हे वापस नाही करायचं आहे वापस, त्यामुळे मी पूर्ण ओपन करते. तर मटेरियल कुठलं आहे माहिती नाही, कारण प्लास्टिक पण नाही आहे. हे जर पडलं तर फुटतं, प्लास्टिक नाही आहे त्यामुळे. आणि छान स्क्रॅचेस वगैरे आहेत, एकदा व्यवस्थित क्लीन करून त्याला आपल्याला यूजमध्ये आणावं लागेल. हेही तुम्हाला रोजच्या व्लॉग्समध्ये दिसेल, एखादी रेसिपी किंवा मग रुटीन व्लॉगमध्ये. चांगलं वाटलं याच्यासोबतही, कुठल्याही प्रकारचं मॅन्युअल नाही आहे, कारण मॅन्युअल दिण्याइतकं काही प्रोडक्ट कॉम्प्लिकेटेड नाही आहे. चॉपर कॉम्प्लिकेटेड होतं, त्यांनी मॅन्युअल द्यायला हवं होतं, तेवढी एक गोष्ट आहे. फ्लिपकार्टवाल्याने जर पाहिला व्हिडिओ तर तेवढं करा, मॅन्युअल द्या. चला नेक्स्ट प्रोडक्ट काय आहे ते पाहूया. भारी भरकम आधी मस्त वजन आहे, 1 किलोच्या जवळपास मला वजन वाटतंय खरं तर. हे बघूया आपण प्रोडक्ट काय आहे ते. काय दिसते, थांब, रियांश बसला या ठिकाणी. तर छान वजनदार आहे प्रोडक्ट, आहे काय बघूया. फ्रंटलाच करते मी याची पण अनबॉक्सिंग. सिम्पली वरून एक स्क्रॅच मारले बस, आणि बाजूने येस, इट्स ओपन. मी तुम्हाला याआधी सांगितलंय, मी हे सगळे प्रोडक्ट अशाला असे ठेवलेत, हे तुमच्यासमोर ओपन केलेत, त्यामुळे हे असेम्बल कसं करायचं आहे हे तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं, तर थोडासा वेळ लागेल. चला बघूया सगळ्यात आधी. ओ, हे कॉम्प्लिकेटेड तर नाही आहे, पण मी उलटं ओपन केलं आहे. ओ, हे बघा. उलट ओपन करण्यात आलं, त्यामुळे मला असं दिसलं आणि म्हटलं आता हे परत असेंबल करायचे, तर नाही आहे, व्यवस्थित असेंबल करून दिलेले आहे. आणि बघूया, हे एक आहे मसाला बॉक्स म्हणू शकतो आपण, किंवा कंटेनर्स ज्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवू शकता, त्यामध्ये तुम्ही अजून काही ठेवू शकता, पण मी हे मसाला बॉक्स म्हणून मागवलं आहे आणि मसाला बॉक्स म्हणूनच यूज करणार आहे. जर मला असं वाटलं ओपन केल्यानंतर की मला काहीतरी वेगळा उपयोग होईल याचा, तर मी तेही तुमच्यासोबत शेअर करेल, नाहीतर मग मसाला बॉक्स केला तर आपल्या किचनमध्ये तुम्हाला ते दिसेलच. बघूया, हे बघा, या ठिकाणी सिम्पल पण्णी आहे, ती काढून घेते मी. ओ,
तुम्हाला आधी एक दोन कंटेनर दाखवते मी. अशा प्रकारचे तुम्ही इथून व्यवस्थित एक अशी ओतून घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला स्प्रेड करायचं असेल तर तुम्ही इथून स्प्रेड पण करू शकता. इथून ओतून घेऊ शकता आणि इथून स्प्रेड करू शकता, किंवा मग सिंपली हे ओपन करून घेऊ शकता. याचं कसं आहे, आपण एखादं प्रोडक्ट मागवलं की आपण आधी रिव्ह्यूज पाहतो, हे कसं यूज करायचं पाहतो आणि त्यानंतर मागवतो, त्यामुळे थोडीफार आयडिया आहे. आणि सिंपली बसतं सुद्धा हे असं. याच्यावरती आपण हे जी जागा दिलेली आहे ना, ही यामध्ये आपण फुलं ठेवू शकतो. एखादे आर्टिफिशियल काहीतरी आपण जसं की वॉसमध्ये ठेवतो तशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं ठेवू शकतो यामध्ये, जेणेकरून लुक पण छान येईल आणि सुंदर दिसेल सुद्धा. थोडंसं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असं ठेवून द्यायचं. हे बघा, अशा प्रकारचे कलर्स आहेत सुंदर. आणि हे जर आपण असं ठेवलं तर अशा प्रकारे आपण विंग्स करून, स्विंग करून एक एक प्रोडक्ट आपण असं काढून घेऊ शकतो, एक एक जार काढून घेऊ शकतो आणि यूज करू शकतो. तशाच प्रकारे खालचंसुद्धा आहे, हे वेगळं स्विंग होतं आणि हे वेगळं स्विंग होतं, तुम्हाला दोन्ही स्विंग करायची गरज नाही आहे. आणि सेम आहे, वरती जसं दाखवलं तशाच प्रकारचे कंटेनर्स आहेत. एक दोन तीन बारा कंटेनर्स आहेत पूर्ण. तर अशा प्रकारचं हे प्रोडक्ट कसं वाटलंय नक्की सांगा. माझा जो मसाला बॉक्स आहे तो थोडासा मला कमी पडतोय, कारण व्यवस्थित सगळे मसाले बसत नाही आहेत. खडे मसाले असो किंवा मग गरम मसाले असो, आपण जे मसाले तयार करून ठेवतो ते मसाले असो, हे सगळे मसाले त्यामध्ये बसत नाही आहेत, त्यामुळे मी हा घेतला आहे. तर बघूया आता यूज याचा किती होतो. मला छान तर वाटलाय, कारण मस्त क्वालिटीसुद्धा आहे आणि स्विंग छान होतो. कलरचं म्हणाल तर तुम्ही कलर कुठलाही मागवू शकता, बरेच कलर आहेत त्यामध्ये. तुम्ही फक्त लिंकवर क्लिक करूनसुद्धा पाहू शकता, चेक करू शकता की किती कलर्स तुम्हाला मिळतील. आणि प्रत्येक प्रोडक्टचे आता माझ्या आत्ता लक्षात नाही येणार की कुठलं प्रोडक्ट कुठल्या प्राईसचं आहे, म्हणून ज्यावेळेस मी एडिटिंगला बसेल त्यावेळी ह्या प्रोडक्टची प्राईज या ठिकाणी दिलेली असेल वरती, प्रत्येक प्रोडक्टची प्राईज वरती दिलेली असेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्या बाजूलाच डिस्काउंटमध्ये कितीला ते प्रोडक्ट पडेल तेही दिलेलं असेल, त्यामुळे चिंता नसावी. तुम्हाला जर हवं असेल प्रोडक्ट तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन घेऊ शकता. फ्लिपकार्ट म्हणजे काय आपल्यासाठी नवीन नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता. ट्रस्टेड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी ज्या लिंक दिल्यात तिथे तुम्हाला सेम हे प्रोडक्ट मिळेल, म्हणजे तुम्हाला क्वालिटीचीही चिंता नको, किंवा ओरिजिनल आहे किंवा ब्रेक डॅमेज झालं आहे काही चिंता नको. 7 दिवसाची रिटर्न पॉलिसी आहे, त्यामुळे ती पण काळजी नको. चला, हा आयटम शेवटचा होता, हे प्रोडक्ट शेवटचं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट कसे वाटले नक्की सांगा. याच्यातली प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर उपयोगाची आहे, त्यामुळे अवांतर खर्च असा काहीच नाही आहे. मोबाईलसुद्धा गावाकडे द्यायचा आहे आम्हाला, पण ते कोणाला द्यायचं आहे काय द्यायचा ही थोडीशी प्रायव्हेट गोष्ट झाली, त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगत नाही. जर तुम्हाला व्लॉग्समध्ये कळालं तर कळालं. तर ह्या प्रोडक्ट्सपैकी बाकी जे काही प्रोडक्ट्स मी दाखवले त्या प्रोडक्ट्सपैकी सगळे चीप होते, छान स्वस्त आणि मस्त होते. फक्त ते मोबाईलचं सोडलं तर, कारण मोबाईल आपल्याला प्राईसकडे नाही पाहता, त्याच्या क्वालिटीकडे पाहायचं असतं. आणि हे सगळे प्रोडक्टसुद्धा मस्त क्वालिटीचे आहेत, त्यामुळे तुम्हाला जर यापैकी कुठलंही घ्यायचं असेल तर लिंकद्वारे तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. थोडाफार डिस्काउंट मिळेल तुम्ही जर लिंकवरून गेलात तर. चला मग हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. लाईक करा व्हिडिओला, नवीन असाल किंवा मग जुने असाल तरीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबच्या एका क्लिकमुळे मला अजून व्हिडिओज बनवायचं एक मोटिवेशन मिळतं आणि त्याचबरोबर माझ्या चॅनललासुद्धा सपोर्ट मिळतो. आणि कमेंट करा, तुम्हाला कुठलं प्रोडक्टचा अनबॉक्सिंग पाहायला आवडेल, कुठल्या प्रोडक्टचा रिव्ह्यू पाहायला आवडेल, किंवा मग तुम्हाला व्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल. चला हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर.